अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। नागरतांडा तालुका कन्नड येथील मोटरसायकल चोरास जामनेर शहरातील श्रीराम मार्केट येथे चोरीची मोटरसायकल विकत असल्याची गोपनीय माहिती पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पोळ व सहाय्यक फौजदार इस्माईल शेख यांना मिळाल्यानंतर श्रीराम मार्केट येथे चोरास पकडण्यासाठी गेले असता चोराने सिने स्टाईल झटापट करत पळ काढला। पोलिसांनी देखील जीवाची पर्वा न करता या मोटरसायकल चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत। आज रोजी आमच्या पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार शेख इस्माईल व पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पोळ हे श्रीराम मार्केट मोहल्ला या भागात सकाळी 9 वाजल्यापासून पेट्रोलिंग करत असताना त्या भागात एक आरोपी मोटरसायकल घेऊन मोहल्ल्यातील लोकांना विकण्यासाठी आला होता अशी त्यांना गुप्त खबर मिळाली आणि तो आरोपी त्या भागामध्ये एक मोटरसायकल लोकांना विकत घ्या म्हणून फिरत होता। म्हणून आमच्या दोन्ही कर्मचाऱ्यांना त्याबाबत संशय आल्याने यांनी तात्काळ त्याचा पाठलाग करून त्याला जागीच पकडले। या झटापटीमध्ये आमच्या पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पोळ यालासुद्धा किरकोळ मार लागलेला आहे। आरोपी पळून जाऊ नये म्हणून यांनी त्याला ताबडतोब योग्य तो प्रतिबंध केला आणि पोलिसांना चोरीच्या मोटरसायकलचं हजर केलेलं आहे। त्याबाबत विचारपूस केली असता आरोपी हा मच्छिंद्र शिवराम राठोड राहणार नागलतांडा तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद या ठिकाणचा राहणार असून हा अटल चोर असल्याची माहिती मिळाली आहे। याने 2 दिवसापूर्वी चाळीसगाव शहरातील रेल्वेच्या पुलाजवळ एक मोटरसायकल चोरल्याची माहिती मिळाली आहे आणि आपण जी ताकद घेतली ती मोटरसायकलसुद्धा आरोपीने चाळीसगाव येथून चोरलेली आहे। आपण चाळीसगाव पोलीस स्टेशनसोबत संपर्क केलेला असून त्या ठिकाणची टीमसुद्धा या ठिकाणी आरोपीला नेण्यासाठी निघाली आहे। नमूद आरोपी हा अटक चोर आहे, त्याच्याकडून अजूनही इतर गुन्ह्यातील आरोपी मुद्देमाल व आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे। माझ्या दोन्ही कर्मचाऱ्यांनी चांगली कारवाई केली त्याबाबत मी वरिष्ठांना त्यांचा बक्षीस अहवाल पाठवणार आहोत। सहकारी साहेब फौजदार इस्माईल शेख यांना मिळालेल्या माहितीनुसार आम्ही गांधी चौक एरियात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना माहिती मिळाली, त्यामुळे आम्ही सदर ठिकाणी जाऊन माहितीची पडताळणी केली, खात्री केली असता तो आम्हाला तिथं मोटरसायकल विक्रीबाबत 1-2 जणांशी चर्चा करताना तिथं त्यानंतर आम्ही त्याला ताब्यात घेतल्यानंतर आम्ही त्याला रस्त्याचा पोलीस स्टेशनकडे येत असताना त्याने रस्त्यात सांगितलं की माझ्या सोबतने साथीदार आहे, आम्ही त्याला शोध घेण्यासाठी गेले असतात तर ते त्याने बनावट करून सण आमचा जो पळून जाण्याचा प्रयत्न केला तर तो पळत असताना आम्ही त्याचा पाठलाग करून सण त्याला श्रीराम मार्केट भागात पकडून पोलिसांना मोटरसायकलचा त्यांनी आम्हाला चांगली मदत केली, योग्य ती मदत केली, त्याच्यामुळे आम्हाला पकडण्यात आला असं झालं। परंतु जनतेशी हेच बोलेल की अशीच भावना आमच्यासोबत ठेवा, आम्हाला मदत करावी जेणेकरून गुन्हेगारांना आळा बसेल अशी मी त्यांच्याशी विनंती करतो। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।